दुसरा वर्धापन दिनानिमित्त मी आलो होतो आणि परवाच माझ्या तब्येत बिघडल्या असल्यामुळं त्याच्याशी बोलणं समाज पण भेट झाली नव्हती आणि या निमित्ताने मला असं वाटलं की आपण इथं भेट देऊ आणि भेट देत असताना नुसती भेट होत नाही ना केवळ ती राजकीय चर्चा होणारच थोडीशी आणि म्हणून ती राजकीय चर्चा सुरू झाली असं काही नाकारता येणार नाही पण एकंदरीत प्रामुख्याने मला मनोज दरांगेंचं कौतुक करायचं असतं की एक सामान्य मुलगा सुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो ते खऱ्या त्याने शिवाजी महाराजांनी कसं मावळ्यांना त्यावेळी ताकद दिली होती राजेश छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती मलाही वाटलं की आपण सुद्धा मनोज दरांगेंना आज नाही मी मनोज दरांगे पाटलांना या 10-12 वर्षापासून ओळखतो ज्यावेळी त्यांनी आमरण उपोषण सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात त्यावेळीपासून मी त्यांच्या अनेक आंदोलनात घेतली म्हणजे मला सांगायला काही हरकत नाही अकरवारीला ज्यावेळी ती घटना घडली किंवा फायरिंग झालं तर रात्रभर प्रवास करून येणारा मी पहिला आहे हॉस्पिटल असेल असेल आणि ठिकाणी मी त्यांनी भेटायला झाला त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा या झाल्या तेही मनमोकळेपण मनापासून बोलले आज तिथे गर्दी सुद्धा नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता मलाही थोडा वेळ होता चांगली चर्चा झाली आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झाले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्यातलं काम आहे ते कर्तव्य आणि म्हणून मी आज इथं आलो राजकीय चर्चा निश्चित झाली स्वराज्य कसं काय करता येते काय करता येते तर त्याच्यावर आज आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून करत जाणार ते तो विषय नाही आहे पण एकंदरीत मन मोकळे मनाने या चर्चा झाली मनोज दरांगे समजले दरांगे तर मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगले समजले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही तर कधीतरी काळजी घ्याल तर सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टाईमशीट जेवायचं नाही जिन्यावरना चालत जाताना म्हणजे हात थरतात पाय थरतात ते बरोबर नाही म्हणजे मला वाटतं एकांच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं तरी काठी घेऊन आले होते त्याही सुद्धा त्यांना रागवलं होतं आताही मी रागवलं त्यांना हक्काने हे चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्या कारण त्यांना स्वतः सांगितलं तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेले आहेत याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेणार साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली हे मला नाही आवडले बरोबर नाही आहे छत्रपती या घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्या जेवढी एक चांगला समाजातला नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत मला कदाचित ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने छत्रपती घरातल्या व्यक्ती या नात्याने ते असं नाही चालणार त्याच्याची काळजी घ्यायचं आणि असे मन मोकळेपणाने आज तिसरी चर्चा झाली विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमचीही तयारी सुरू आहे त्याबाबत काही चर्चा झाली विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांची उद्दिष्ट एकच आहे त्या उद्दिष्टमध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही किंवा मी म्हणत नाही ते खुद्द आमचे पंतप्रधान राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं जे 50% जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसींनी मराठा समाजाचा समाविष्ट आहे आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी सुद्धा ती भूमिका आहे आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा त्यांची जी मागणी आहे सगळ्या स्वराज्याची सरकार बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या म्हणजे आम्ही एवढे डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत आणि म्हणून एवढं आग्रह भेटायला मागण्या जर मॅचच होत नसल्या असल्या तर आलो नसतो पण ते बाईक लक्षात घालतात की पेन्शन सरकारचं बोलणं सुद्धा चालू आहे त्यांची अनेक मिटिंग झालेली आहे मग सरकारनी तर स्पष्ट बोलवतोय ना की
ते जे तुम्ही जे आरक्षण दिलेले आहे, जे 10% आरक्षण दिले म्हणतात, मी टिकणार कसं? जुना अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोनदा उडले. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. आता मी काय जास्त जात नाही. आज एकंदरीत चर्चा सांगितली, एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवण असेल, माझ्या आठवण असेल, मी किती अडचणीतून गेलो. म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांचं मुलं आहे. आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी नुसतं आम्ही आमच्या बायोडाटामध्ये काय लिहितो शेतकरी. तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मुलं आहे, शेतकऱ्याचं मुलं आहे. म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचतीय माझ्यापेक्षा जास्त त्यांना जाण आहे. ह्या सगळ्या चर्चा छान चर्चा झाली. म्हणजे मला वाटतं एक 5-6 वर्षानंतर चांगले दोन तास चांगली जेव्हा बसलो, तीन तास बसलो, मलाही पटलं नाही पिक्चर चांगला निघाला. पिक्चर चांगला आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं समजू. विधानसभेत चालेल का पिक्चर? तीन तासाचा तुमचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल का? सगळ्या जर त्यांच्या गोष्टी तुम्ही बोलाव लागलो, मी इकडं का आलो, का भेटा आलो, ठीक आहे, लपण्या सगळी गोष्ट नाही. शेवटी 29 तारखेला तेच भूमिका जाहीर करणार. तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही. तुम्ही मला म्हटला ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणार. म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे ना, त्यांना सुद्धा विचार ते करणार. अनेक गोष्टी त्याला लागू केलं काय एका मिनिटात झाला. आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणून जायचं. काही प्रस्ताव बरं असा आहे की आपण जर आपला आपण जर निवडणूक देत असतो आपण जर नाही येतो आपला आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहे. पुन्हा तुम्हाला दोन पक्षात वडील विरुद्ध अशा पद्धतीची लढाई होईल. सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असत. छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होते. पण मी माझे वडील आल्यामुळे माझे विशेष संपलं. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो, प्रामाणिकपणाने प्रचार केला. माझ्या इतका प्रचार कुणीच केला नसेल हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि मी काय म्हणताना समाधानी जे काही मी केलं. आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत. हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल. आणि मला वाटते मला सुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी ती भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात का असं माझं म्हणणं. त्यासाठी बाहेर पडलो नाही. म्हणजे तुम्हाला वडिलांच्या विरोधात वेगळ्या वेगळ्या पक्षात लढायला त्यांचा पक्ष वेगळा पक्ष असेल वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे. भूमिका कुठली आहे? शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही. जो विचार तो बेस तर क्लिअर आहे. आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तिथं मला कसं घालून सांगणार. मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही. मला माझं स्वराज्याच्या माध्यमातून मनसो पाळायचं ना महाराष्ट्रभर. अशा ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं. राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाची किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढे बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत पोहोचलं? 29 तारीख त्यांची आहे. आमची नाही तारीख ती त्यांची आहे. मला तारीख नेमून आलो नाही. मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला. माझा अधिकार बघतो ते असं कोणाला इझिली भेटत नाही. तुम्ही नशीबवान आहात तसं कारण की ते बंद दाडार कुणाशीच चर्चा करत नाही आपल्याशीच केली आहे. मी नशीबवान नाही आहे. ते घराणं एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात. त्या घराण्याला सन्मान देतात. मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे. ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात. आणि मला 7 अभिमान आहे ते माझा त्या घरात माझा जन्म झाला एवढं सिद्ध होते. स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढवणार हे तर निश्चित आहे. मात्र किती जागा लढवणार आहे अजूनही काही निश्चित झालेलं नाही. जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेट करेक्ट येईल त्यांनी सांगेल. बरं तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत. मात्र जे त्यांची मागणी आहे की OBC मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावी. मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. शरद ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात. आणि आज
पर्यंत इतिहास बघायला पाहिजे. पूर्वीच आरक्षण मिळत होतं, 1967 आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला, आज का मिळत नाही? आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं आरक्षण, आम्ही दिलंय म्हणतात, हा विरोधी पक्षाचे सुद्धा म्हणतात आणि सत्तेतले सुद्धा म्हणतात, हे टिकणार का? त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन. आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं असं वाटतं दोघांशिवाय आणखी की चांगले स्ट्रॉंग होईल? सगळे चांगले लोक येतील ना. अनेक ठिकाणी खतखत आहे, अजून ओपन ओपन व्हायचं राहिले, खतखत आहेच असते, ते सगळे येणार सगळ्यांना घेऊन जाईल. आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं? अजून ते ठीक आहे, पण ते त्यांची भूमिका 29 तारखेला जाहीर करणार आहे. मला असं वाटलं की आपण यावं, आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो आणि म्हणून त्याला संघर्ष शोध सगळे म्हणतात. आज पण कुणी केलं की एवढं अमरण उपोषण कोणासाठी? मी केलं नाही, मी सुद्धा 4 दिवस केले. मला माहिती किती त्रास होतो मुंबईत, 4 दिवस त्रास झाला. मला 5वा दिवस वाटलं बा मटण तेव्हा जाऊन खाऊ. ठीक आहे, मी त्या घरात जन्म झाला म्हणजे आम्हाला या गोष्टी जरा हे आहे, पण तो माणूस तर तसा नाही की व्यक्ती म्हणजे 17 दिवस अमरण उपोषण करते. ते कौतुक व्हायलाच पाहिजे आणि ते कौतुक करण्यासाठी मी आलो. सरकारनं त्यांनी 1 महिना वेळ दिला होता शंभरा देसाई, त्यावेळेस म्हटले अधिवेशन चालू होतं, नंतर पुन्हा 1 महिना वेळ वाढून झाला, पुन्हा म्हणजे इलेक्शन चालू होतं, अजूनही कुठली चर्चा झाली नाही. आज जरंगे पाटील खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही, आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. सरकार कुठेही काम करायला तयार नाही. जरंगे पाटील खंबीर आहेत यावर बोलायला, मला काही बोलायची काही गरज नाही. आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा, कसं आंदोलन न्यायचं, कुठपर्यंत न्यायचं, राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जी केली, त्यांनी अनेक पक्षांशी चर्चा सुरू केली, तुम्हाला काही असा प्रस्ताव आलाय तिसऱ्या आघाडी? राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आहे, आमची भेट होईल अजून काही भेट झाली नाही या संदर्भात. नाही बोला पाटील, काय चर्चा झाली तुम्ही सांगा ना तुमच्या वतीने. प्रेम प्रेम आणि थोडस काहीतरी ठीक आहे. सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये, काय काय नाही, कुठकुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली? राजेसाहेब थोडेफार आम्हाला 19 तारखेला त्या भूमिकेत जायचंय म्हणजे त्यानंतर चर्चा तर झाली त्यासाठी, पण राजगादीचा आम्ही सन्मान करतो मी करत आहोत. काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे, का विधानसभेत आपण एकत्र आलं पाहिजे? बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्या, तू समाजकारणात कथा सांगू नको असं बरेच जाणकार सांगते. जाणकार की तुम्ही आपल्या कुंभरीत मोठे उभारायचे, का बोलायचं, काय नाही करायचं, हे दोन भाग वेगळे. आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा, त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवा लागतात. इथं उघड करणार याचे काही लोक नाही करतात, म्हणून ते जर 19 तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे, तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे इथं सगळ्या जाती धर्म आले, इथं कोणी येत नाही, शेतकऱ्यांपासून सगळेच आले. कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार. आता समीकरण बघतो सगळं चाललंय कसं कसं होतं. 19 तारखेपर्यंत राजसाहेब समजत असेल की त्यांना विचार घ्यायचा, कारण मला मालक समाज आहे ना, मला 19ला समाजाचा विचार घ्यायचा, मालकाला विचारून सोडवायचं सगळं ते काय करायचं, पुढे जायचं की नाही जायचं, 19ला. तुमचे काही विचार तर जुळे असेल ना की आपण ह्या मुद्द्यांवर, दोन मुद्दे आपले सेम आहेत किंवा राजेसाहेबच म्हणून नाही सगळ्यांशी त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्माचे त्यावेळेस उठाव करायचा म्हणतात.
देणारा बनायचं सगळ्यांची इच्छा, सगळ्या जाती धर्मातल्या बरोबरी. तर का होऊ नये बरं, का असं काय आहे का त्यांच्याच नावावरती काय नाही, का असं कायद्यात भेटण्यात असं लिहिलं आहे का गरिबांनी जायचं नाही, शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही, नोकरदार वर्गाने जायचं नाही, ट्रकवरच्या इष्टीवरच्या ड्रायव्हरला तिथं जायचं नाही, हमानी करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही, शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही, असं काय आहे का. कोणी पण जाऊ शकतो ना बाबा, आमची 75 वर्ष दाटच नाही, लाट कोणाची तरी आली, या नेत्याची आली, त्या नेत्याची आली, त्या पक्षाची आली, गरिबाची लाट आली ना, गरिबाची लाट आली तरी तीच, आणि त्यांची लाट आली तरी तीच, का जाऊ नये. गरिबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवात हुशार लोक नाहीये, ते चालू शकत नाहीत का, चालू शकत ना, जाऊ द्या एकदा. फक्त ही विनंती आहे माझी की लाट गरिबांची आली, गरिबांना देणारा बनायचं असलं, शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले, गोरगरिबांना न्याय द्यायचं असलं तर सगळ्यांनी आलं पाहिजे. सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खरा नेता. राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्याचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच कसे हा प्रश्न. समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन 100% होऊ शकतो. तेच 29 ऑगस्टला आम्हाला ठरवायचं, पण बघतोय आम्ही 29 पर्यंत समीकरणं कसे जुळत आहे, कारण समीकरणं जुळल्याशिवाय आपण गोर गरीब समाजाला न्याय द्यायला दिवशी. ओके धन्यवाद.